आजही 24 तास एक पाऊल पुढे। दिल्ली गँगरेप प्रकरणी नागरिक संतप्त झाले आहेत। इंडिया गेट परिसरात पोलीस आणि आंदोलकांमध्ये जोरदार झटापट झाली। जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांनी सौम्य लाठीमार केला, तसंच अश्रुधुराच्या नळकांड्याही फोडल्या। आता आंदोलक राजपथाच्या दिशेने रवाना झाले। दरम्यान सुरक्षेचा उपाय म्हणून यापूर्वीच दिल्लीतल्या काही भागात जमावबंदी लागू करण्यात आली होती, तसंच दिल्लीतल्या 7 मेट्रो स्टेशन देखील बंद ठेवण्यात आले आहेत। दुसरीकडे बाबा रामदेव यांनीही राजधानीत दाखल होत निषेध केलाय। सरकारनं या प्रकरणी त्वरित आणि कडक कारवाई करण्याची मागणी बाबा रामदेव यांनी केली आहे। दरम्यान सोनिया गांधी आणि आंदोलकांच्या प्रतिनिधींमध्ये एक बैठक झाली। या बैठकीला गृहराज्यमंत्री RPN सिंग हे देखील उपस्थित होते। महिलांवरील अत्याचार रोखण्यासाठी कायद्यात आवश्यक ते बदल करण्याचं आश्वासन यावेळी सोनिया गांधी यांनी दिलंय। मात्र सोनिया गांधी यांच्या आश्वासनानंतर देखील आंदोलक अजूनही आक्रमक दिसतायत। ही ताजी दृश्य दिल्लीतल्या इंडिया गेट आणि राजपथ भागातली दृश्य आम्ही आपल्याला दाखवतोय। ही दृश्य राजपथ भागातली आहेत। पोलिसांना आजही जमावाला पांगवण्यासाठी बळाचा वापर करावा लागला। अश्रुधुराच्या नळकांड्या आणि पाण्याचे फवारे मारावे लागले। खरं तर काल सकाळपासून दिल्लीकर या प्रकरणात त्वरित कारवाई व्हावी यासाठी रस्त्यावर उतरलेत। काल दिवसभर जनसामान्यांच्या आक्रोशाचा उद्रेक आपल्याला पाहायला मिळाला। काल संध्याकाळच्या सुमारास असाच जमाव हाताबाहेर गेला, तेव्हा पोलिसांना बळाचा वापर करावा लागला होता। त्यानंतर सुशील कुमार शिंदे यांच्याशी आंदोलकांचं शिष्टमंडळ भेटलं आणि त्यानंतर जमाव काहीसा शांत झाला होता। मात्र आज पुन्हा एकदा बाबा रामदेव राजधानीत दाखल झाले आणि त्यानंतर या आंदोलनानं पुन्हा एकदा उग्र रूप धारण केलंय। अरविंद केजरीवाल यांची आम आदमी पार्टी आणि बाबा रामदेव यांनी या आंदोलनाचा कुठेतरी राजकीय फायदा उचललाय अशी ही टीका होतीये। त्यामुळे कालपर्यंत जे आंदोलन उत्स्फूर्त होतं, दिल्लीकर उत्स्फूर्तपणे रस्त्यावर उतरले होते, त्याला कुठेतरी आता राजकीय रंग चढल्याचं दिसतंय। दोन दृश्य सध्या आम्ही आपल्याला दाखवतोय। एकीकडे आपण बघताय ती ताजी दृश्य आहेत, पोलिसांचा मोठा बंदोबस्त आपल्याला दिसतोय, तर दुसरीकडे जे दृश्य बघतात ती काही वेळापूर्वीची आहे। राजपथाकडे आंदोलकांनी काही वेळापूर्वी कूच केलं होतं आणि त्या ठिकाणी पोलिसांना बळाचा वापर करावा लागला होता। जमावाकडून दगडफेक पोलिसांवर झाली होती, मोठा बंदोबस्त त्याही ठिकाणी होता। आणि पहिली दृश्य जे आपण बघतात ती पोलिसांचा मोठा बंदोबस्त। दिल्लीतल्या बऱ्याच भागात, जंतर मंतर सोडून बऱ्याच भागात, सर्वच भागात 144 कलम जमावबंदीचं लागू करण्यात आलंय। 7 मेट्रो स्टेशन्स बंद ठेवण्यात आली आहे। खरं तर आज सुट्टीचा दिवस आहे, मात्र काल ज्या उत्स्फूर्त पद्धतीनं हे आंदोलन सुरू होतं त्याला आज कुठेतरी हिंसक वळण लागलेलं दिसतंय, गालबोट लागलेलं दिसतंय, राजकीय रंग याला चढायला लागलेला आहे। कालच्या प्रमाणेच आज देखील जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांना बळाचा वापर करावा लागला। सोनिया गांधी यांनीही आंदोलकांच्या शिष्टमंडळाशी आज चर्चा केली। गृहराज्यमंत्री दिल्लीचे ते देखील या बैठकीला उपस्थित होते। मात्र या बैठकीतून काहीही निष्पन्न झालेलं नाहीये। आंदोलक अजूनही आक्रमक झालेले दिसत आहेत। ही ताजी दृश्य आपण बघत होतात आणि ही दृश्य आता आपण बघतात ही काही वेळापूर्वीची आहे, जेव्हा जमाव हाताबाहेर गेला, परिस्थिती हाताबाहेर गेली होती, दगडफेक झाली, पोलिसांना बळाचा वापर करावा लागला। तर कालच्या सारखी स्थिती आजही दिसून येते। विजय चौक, इंडिया गेट, राजपथ या आणि संसद भवन परिसर या सर्वच दिल्लीतल्या महत्वाच्या ठिकाणी आज जमावानं हल्लाबोल केलाय। सुट्टीचा दिवस असल्यानं कालच्यापेक्षा आज आंदोलक मोठ्या संख्येनं दिल्लीत आलेले दिसत आहेत। जमावाला पांगवण्यासाठी काही वेळापूर्वी अश्रुधुराचा वापर पोलिसांनी केला, पाण्याचे फवारे देखील मारले होते। राजपथ भागातली ही दृश्य काही वेळापूर्वीची। गँगरेप विरोधात जनतेचा आक्रोश, मात्र कालच्या आणि आजच्या आंदोलनामध्ये काहीसा अंतर आपल्याला दिसतंय। ते म्हणजे काल दिल्लीकर उत्स्फूर्तपणे तरुणाई रस्त्यावर उतरली होती, तर आज कुठेतरी याला राजकीय वळण लागल्याचं दिसतंय। झी 24 तास एक पाऊल पुढे।